गोंदिया जिल्ह्यातील देवरी चिचगड येथे स्वामी नरेंद्र महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नरेंद्राचार्य महाराज कमिटीकडून भारतीय सैन्यांना योग्य वेळी रक्तपुरवठा पाठविण्यात येतो. तसेच या रक्तदान कार्यक्रमात 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, चिचगडचे सरपंच कल्पना गोस्वामी, इतर पाहुणे उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार संजय पुराम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद व भक्त लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. माझं नाव डॉक्टर संतोष पारधी. मी जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज गोंदिया जिल्ह्याचे युवाध्यक्ष आहो. आज जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आज 2 ऑक्टोबरला ग्राम्य रुग्णालय चिचगड, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. जगद्गुरु श्रींच्या शिकवणीप्रमाणे हे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त नरेंद्र महाराज समिती देवरी तालुक्याच्या वतीनं चिचगड येथे रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आला होता. आदिवासी नक्षल सारख्या दुर्गम भागात ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे रक्तदान शिबिराचं आयोजन घेऊन नरेंद्र महाराज समितीनं एक अतिशय उत्कृष्ट आणि चांगला काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या कार्यालयाला मी शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने आदिवासी भागात होत आहेत, त्याच्यामुळे गरजूवंत लोकांना या रक्तदानचा फार मोठा लाभ होणार आहे. हे बहुत ही सराहनीय कार्यक्रम है. नरेंद्र महाराज उनके जन्म इसके ऊपर में और आज महात्मा गांधी के जन्म शताब्दी के इस पे आज ये इतना सराहनीय कार्यक्रम इन्होंने लिया है कि जिसके ऊपर से प्रेरणा लेके हर छोटे छोटे गांवों के अंदर में और बड़े बड़े शहरों के अंदर में इस तरीके के ब्लड डोनेट के कैंप होना चाहिए, जिसका फायदा हमारे देश के, हमारे स्टेट के और हमारे जिले के सभी मरीजों को और देश के पूरे सिपाहियों को इस चीज का फायदा होता है. शाहिद पठान, विदर्भ मीडिया, गोंदिया. पारशिवणी नगर पंचायत येथे भारत